तर मला वाटतं आज चार चार पाच पाच वेळा वर्षातलं जे आउट ऑफ टर्न पाणी आपण सोडतो ते फक्त दोन वरील म्हणजे 50% तिथं आपला फायदा होणार आहे आणि त्या 50% जे सोडणाऱ्या पाण्याचा जर अभ्यास केला तर मला वाटतं 5 वर्षात ही योजना फुकट मध्ये पडेल आपल्याला फुकट जर त्याचा जर लॉसेस बघितला आपण त्याची कॉस्ट जर काढली तर मला वाटतं ही केलेली योजना सुद्धा शासनाला महागाची नाही आहे परवडणारी आहे आणि महाराष्ट्राचा त्याच्यात फायदा होणार आहे कारण आज आपलं पाणी कर्नाटक घेऊन कर्नाटक फायदा करून घ्यायला लागलेलं आहे 5,000 मोटरी 550 चार मोटरी काहीतरी ऐकलं मी जे रोज असे रोज असे एवढे मोठ्या प्रमाणात इव्हन इंडीची पाणी योजना तुमच्या उमराणी वगैरे बरेचसे गावात तिथले ते सगळे आपल्या पाण्यावर चालू आहे म्हणून ह्याला जर मध्ये आणलं आपण आरळीला सुद्धा मागं कॉन्ट्रीब्युशन पैसे दिले होते महापालिकेने पण दुर्दैवाने आरळी सुद्धा पूर्ण होऊ शकली नाही आणि त्यामुळे अशा ह्या योजना आपण न केल्यामुळं कर्नाटकने केल्या त्याच्या उलट झालं कर्नाटकने केल्या आणि कर्नाटकला त्यामुळे फायदा झाला आपला नुकसान होत चाललेला आहे ह्याच्यात नुसतं महापालिकाच नाही तर राज्य शासनाने सुद्धा गांभीर्याने घेण्याची गरज आहे आणि ती निदर्शनात आणण्यासाठी पहिल्यांदा आपण एकत्र यायला पाहिजे आपला ठराव झाला पाहिजे मग राज्य शासनाला बोलू असं नाही की आता प्रस्ताव दिला म्हणजे राज्य शासन लगेच उद्या मान्य करणार आहे त्यांनाही पटवून द्यावं लागणार आहे कारण त्यांचा सुद्धा आता असं मत आहे की आम्ही आता पाणी सोडणार नाही तुम्हाला काय घ्यायचं ते पाईपलाईनद्वारे घ्या ते मला वाटतं अनेक वेळा झालेलं आहे इरिगेशन डिपार्टमेंटचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला तो ओपन पाणी देणार नाही बंधाऱ्यातून देणार पण बंधाऱ्यातून तुम्ही देणार नाही ही बरोबर जरी असलं तरीही 100-125 किलोमीटरवरनं पाईपलाईन आणणं एवढं सोपं नाही आणि त्याच्यातले लॉसेस वेगळे येतानाचे आणि त्याचा जो ट्रॅव्हलिंग पिरियड बघितला तर तिपटीने वाढणार आहे आणि त्यामुळं हे सगळं प्रॅक्टिकली जर आपण ह्या बंधारे वडापूरवरनं जर घेतलं जर इथून आपण 70 घेत असेल तर मला वाटतं इथून 3 टाईम आपण घेऊ शकतो आणि हे डिस्टन्स 3 पट कमी आहे आणि त्यामुळं आपल्याला त्याच्यापेक्षा फास्ट हे पाणी मिळणार आहे आज तुम्ही जुळे सोलापूरची जर टाकी जाऊन बघितली त्याच्यावर 3 पंप त्या कॉन्ट्रॅक्ट आपल्याला ज्यांनी सुचवले होते किर्लोस्करचे 3 पंप बसवलेले हे डिझाईन ज्यांनी केला होता PMC ज्याला आपण नेमलो होतो त्यांनी 3 पंप सुचवले काय कशासाठी सुचवले की एवढं पाणी मिळणार आहे असं गृहित धरून सुचवलेलं आहे पण प्रत्यक्षात तेवढं पाणी मिळत नाही आहे आणि त्यामुळं आज एकच पंप चालत आहे म्हणजे 2 पंप तिथं स्टँड बायत आहेत दुसरा पंप कधीतरी चुकून चालत आहे आणि ती चालला तर तास आणि 2 तासातच पाणी संपत म्हणजे एवढं पाणी कमी आपल्याकडे इंटेक आहे जोपर्यंत आपला इंटेक वाढवणार नाही तोपर्यंत सोलापूर शहराचा पाणी पुरवठा सुधारणार म्हणजे कुठल्याही सोर्सने तुम्ही पाणी पुरवठा इंटेक वाढवणं गरजेचं आहे राज्य शासनाला सुद्धा कळू द्या की हे आपलं जे आहे आपली जी अडचण उद्या येणारी जलसंकट राज्य शासनापर्यंत पोचली पाहिजे आणि राज्य शासनाने जर लक्ष घातलं तरच हा प्रश्न सुटू शकेल हे कसं पाहिजे तुम्ही त्या सुद्धा बोललो होतो NTPC ची लाईन वेगळी राहू द्या तुम्ही तिसरी लाईनची मागणी करा आणि हे संकट येणार आहे मी त्यावेळी सुद्धा बोललो होतो ज्यावेळेस तुम्ही NTPC कडनं काढून महापालिकेकडे घेतला त्यावेळी सुद्धा मोठी चूक झाली आता कशाला बघा मला मी पहिलाच सांगायला लागलो मला ह्याच्यात पक्षीय राजकारण करायचं नाही कोण केली लोकांना कळलं पाहिजे एवढा मोठा तुम्ही काळाला शोध घ्या ना मला काय म्हणायचं आहे मी काय म्हणतो 2 पाईपलाईनच्या आधी 3 पाईपलाईन व्हायला पाहिजे होतं असं माझं मत आहे 2 पाईपलाईन कधी झाले असते जर हे NTPC नी एक लाईन केली असती तर ऑलरेडी NTPC नी एक लाईन टाकली त्यांना दुसरी लाईन त्याच्यात टाकणं सोपं झालं असतं आणि कमी पैशात झाली असतं पण कुणाच्या डोक्यातून ही सुचलं